नमस्कार मंडळी, पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळ्यामध्ये आपल्याकडे छान छान रानभाज्या असतात. तर लास्ट टाइम तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की मी ते ताईंकडनं छान छान मस्त आंबे घेऊन गेले होते आणि काही भाज्या पण घेऊन गेले होते. आता मी मुंबईवरून रिटर्न होते तर आमच्याकडे बहाडोळीला जाण्यासाठी हा जो मधला वरही फाट्याच्या इकडनं जो रस्ता आहे त्या मधल्या रस्त्यामध्ये आहेत आणि अजून आजही ताई सगळ्या बसले आहेत. तर बघूया त्यांच्याकडे काय काय कोणत्या कोणत्या भाज्या आहेत त्या. चला या. आज बऱ्याच भाज्या आहेत. आता चालू झाला ना सीझन. ती कोणती आहे मावशी? ते कोणती आहे? डिन्ना. तो डिन्ना. हा, तो चोखलायचा ना भाजी बनवायची. अच्छा, हे आम्ही बनवून बघितलेला. मी शूटिंग नाही करू शकले कारण मला थोडीशी घाई होती ना. त्याच्या दुसऱ्याच दिवशी मला ट्रिपला निघायचं होतं ना, आपल्या थायलंडच्या ट्रिपला. त्यामुळे मग मी शूटिंगच नाही केली. पण नेक्स्ट टाइम मी तुम्हाला शूटिंग करून दाखवून की त्याची भाजी कशी बनवतात ते. कशाची बनवली होती ती? शेवल्याची. आय शाबास. छान झालेली हो. शूटिंग मध्ये नाही दाखवलं, मला वेळ नाही मिळाला, बाहेर जायचं होतं ना. त्यामुळे म्हटलं पुढच्या वेळेस आता आले तर म्हटलं असेल शेवळा तर घेऊन जाऊया. आहे का आता? सकाळी हा ना गेली ती खप. हा टाकला ना. ही कोणती भाजी आहे मावशी? ही बरेच म्हणजे आपण जंगलात बिंगलात जातो ना किंवा गावच्या भागामध्ये जातो ना तर रस्त्याने अगदी बाजूला बाजूला असतो हा टाकळा. आहे ना, भरपूर असतो ना जंगलात वगैरे. हा, आपला जंगलातला आहे, रस्त्यातला नाही खायचा, जंगलातला खायचा. जंगलातला खायचा तो चांगला असतो ना. हे शेतीवर जाते. आणि ही कोणती भाजी आहे ताई? करडू भाजी. कोणती? करडू. करडू माठ कसा? माठ. हा, तसा तसा आहे का? हा, सुकाच बनवायचं. तर हा का माठ कसा पू बनवता? सुका बनवला, कांदा टाकून बनवला. हा, असं आहे का? टाकला होतो साज बनवता, पू कसा टाकला? हा, टाकला. मला नाही एवढा चवीला आवडला. हे बघते मी काय. करडू. करडू. हा, करडू बघायला पाहिजे यावेळेस बनवून कसा बनवतात ते. मी सगळ्या मावशींसाठी सगळ्यांसाठी वडापाव घेऊन आलेली आहे आणि फ्रुटी घेऊन आल्या. म्हटलं काहीतरी यावेळेस खाऊ घेऊन जाऊया. थांबा मी घेऊन येते लगेच. भाज्या घेते, पहिला आपण मस्त वडापाव खाऊन घेऊ. पाऊस पडतो ना, पावसा जरा गरम गरम वडापाव बरा वाटतो नाही का? मी तुम्हाला काढून देऊ का? दे ना. हा चला, पटापट करून देते. मस्त छान पहिला आपण गरम गरम वडापाव खाऊ सगळेजण. फ्रुटी दे रे नवलेश. फ्रुटी दे त्याच्यातली. हा ना, काय म्हणताय? पोराला सांगा शोधून देता शेवला. मग किती छान शोधून. अच्छा, पोराने बघितलं का तुमचा व्हिडिओ? बघितलं ना. वा मस्त. मग किती छान. मला सांगायचं, मी रंजनाला दाखवते कसा असतो तो. मग भाज्या घ्यायला येतात, मग त्यांना माहिती असलं पाहिजे ना कशी बनवायची कशी नाही ती. आता सगळ्यांना काय रानभाज्या माहिती नसतात ना कशा बनवायच्या. आता बघा, तुम्ही मला सांगितली म्हणून मी बनवली ना. बनवली ना, काय तर मी कशी बनवली असती. सगळ्यासाठी आणला मी. सगळ्यासाठी आणला. सगळ्यांनी जरा खाऊ. काय म्हणतात पावसाळ्याची पार्टी? पावसाळ्याची पार्टी. तुमच्या शेतात येऊ? चालेल ना. आता शेत लावायला लागेल. तर शेत लावा लागेल ना. काय काय काम झालं आता शेतातला? शेतातला झालंय ना. काय काय झालं? आता भेंड होतील. हा, नाव काय तुझं बाबू? नाव काय? नाव काय तुझं? मी देते मम्मीला तुझ्या. अंगणवाडीत जातो. राहायला कुठे तुम्ही? इथेच का? उंदावा. गुंदावा. 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 वडापाव.
बघून किती पोर आम्हाला हसते भाजी करून दाखवली भाजी बनवून दाखवली मी शेवला चोखलला काकड फोडला भाजी करून दाखवली नाही पण खूप छान बनवली भाजी तशीच बनवली बनवली मस्त छान झालेली भाजी मस्त झालेली मला शूटिंग नाही करायला मिळाली कारण मी थोडी खाईत होती ना बाहेर जायचं होतं त्यामुळे पण म्हटलं आता जाते का एवढी छान मला भाजीची रेसिपी दाखवली मस्त वडापाव घेऊन जाऊ सगळ्यांना हा दादा करवंदाचं बघितलं मी करवंदे हा तेव्हा म्हणलं इथला नव्हता व्हिडिओ बघितला मी करवंदे इथूनच घेऊन गेलेली मी हो इथूनच इथे ताई बसले ना त्यांच्याकडनं करवंद आणि भाजी मला ताईंकडनं घेतलेली चला भेटूया जेवण करून निघतो चालू अच्छा निघतो चाले का किती वाजता येतात सकाळी आम्ही येतात ना तिकडे शेतीचं काम करता थोडा वेळ इकडे येतात हा का सकाळी आलो मी 9 वाजता घरच्या मावशी लाल माठ द्या मला कधीपर्यंत होईल आवणी सुरू आवणी होईल ना 10 दिवसात 10 दिवसात होईल ना 10 दिवसात तर मी इथे नसेल पंढरपूरला जाणार आहे ना दोन जोडी द्या ही कोणती भाजी ही कड्डू भाजी तिथे मग अशी बोलत तेच का कड्डू त्याला कशी करायची पालकसारखी करायची अच्छा पालकसारखीच करायची कडू नसते ना नाही तिचं नाव कड्डू कड्डू हां कड्डू असं दही पण द्या दोन जोड माठ द्या दोन जोड तुम्हाला कोणी पाठवला व्हिडिओ पोरांना माहीत नव्हता काय आलाय सांगून त्यांनी तर नितेश पाटील आमचे जिल्हा परिषदचे सदस्य आहेत ना हां त्याही पाठवलं तुम्ही मला दाखवली तुम्ही भाजी बनवली ना मग घरी सगळ्यांपर्यंत पोहोचली ना कड्डू कड्डू घेतलाय कड्डू आणि लाल माठ हे बघा हे बघा त्या दिवशी पण साफ करून ठेवली हे बघा हे अख्खा बांबू आहे याला असं साफ करून मग अशी वाटी लावून ठेवतात एकदम ताजी मस्त वालाच्या भाजीमध्ये पण शिंग खूप छान लागते आणि माशांमध्ये पण आहे ना चिकनच्या मध्ये पण टाकता शिंग चिकनच्या तर टाकतो हा का हे आम्हाला नव्हतं माहिती कोळंबीत पण कोळंबीत हा कोळंबीमध्ये टाकतो चिकनमध्ये पण टाकता शिंग बघा काय म्हणता दादा चिकन मध्ये म्हणतात अजून भारी लागते भाजीपेक्षा अशी चिकन मध्ये एक नंबर लागते आता एक दिवशी चिकन मध्ये टाकून बनवायला पाहिजे द्या बरं एक दिवस चिकन मध्ये टाकून बनवते तू ताजी आहे ना आता दोन राहते पाण्यात ठेवायची पहिली एक दिवस छोटी दिली होती म्हणजे आता जाऊन ठेवली आणि मी उद्या बनवली तर चालेल ओके आणि मग ती शिजणार अशीच चिकन मध्ये डायरेक्ट शिजवायची का साफ करून ठेवता का ताई तुम्ही बोला नाही कानी बोला माझ्या बरोबर मावशी का बोला नाही माझ्या बरोबर काय काय तुम्ही बोला नाही ते हसतात बोलता बघा बोला नाही काही बोलला काय ती काय जाऊ दे स्वच्छ करून ठेवली का झाली शिंग स्वच्छ करून झाली साफ करून हे बघा हे हा कचरा ना हा कचरा आहे आणि ते बघा तो अख्खा बाबा मागते काय देते कसे दिले 20 रुपये 50 ला 3 बर बर बाबू येतो का रे खाल्लाय ना वडापाव अजून काही का आहे बाबू खातो वडापाव पाहिजे हा दे दे थांब एक मिनिट आपण इथे थांबूया कारण तिकडे रस्त्याने गाडी येत आहेत ना बघितलं तुम्हाला आम्ही ते काय आहे अच्छा हा बांबू ओके हे अळू कशाचं आहे कोळीची आहे की भाजी भाजीची कवाली काय आहे कोळी भाजी कोणती कवाली भाजी कवळी कवाली आंबे अजून येत आहेत आणि चहाची पात पण आहे ताईंकडे तुम्ही जर मुंबईवरून येत असाल ना आणि कधी समजा आमच्याकडे वरई फाट्यावरून तुम्ही जर टर्न घेतलात तर वरई फाट्यावरून जर टर्न घेता आतमध्ये एक गाव लागतं पुढे गेल्यावर बहाडोली हे गाव लागतं पालघरला जाण्यासाठी हा मधला शॉर्टकट आहे तर इथून जेव्हा येताना बऱ्याचशा आहे बघा आमच्या सगळ्या गावातल्या या ताई मावशी आहेत
या बसलेल्या असतात इथे, आणि सगळी म्हणजे अगदी शेतातली ही भाजी असते, ही जी आहे ना रानभाजी, ही पूर्ण रानभाज्या इथे विकायला बसलेल्या असतात. आणि मी तुम्हाला आवर्जून सांगेन की आता या पावसाळ्यामध्ये रानभाज्या नक्की खा, आणि त्या मार्केटमधून घेण्यापेक्षा या ज्या ताई असतात म्हणजे ज्या आदिवासी महिला असतात तर त्यांच्याकडनं घ्या, कारण की त्या अगदी स्वतः जाऊन तोडून आणतात त्या भाज्या आणि विकतात. त्याच्यामुळे आपल्या ताजी भाजी जी आहे अगदी कशी ताजी ताजी मिळते आणि एकदम परफेक्ट मिळते. आणि आता या भाज्या वर्षभर खायला मिळत नाहीत, या भाज्या आपल्या पावसाळ्यातच मिळतात, बरोबर ना? पावसाळ्यातच मिळतात ना. मग बिन खताची, हा, आणि ही बिन खताची असते, काहीच नाही ना. बघा, बिन खताची भाजी असते, याला खत वगैरे बाहेरचं काहीच टाकलं जात नाही, त्यामुळे ही भाजी अतिशय पौष्टिक असते. आणि पावसाळ्यामध्ये तर ही आवर्जून या भाज्या खाव्यातच खाव्यात. मी आवर्जून इथे येते पावसाळ्यामध्ये आणि इकडनं इथूनच या भाज्या घेऊन जाते, कारण तिथे ती पौष्टिकता नाही मिळणार त्या भाजीमधली तिकडे मार्केटमध्ये. तुम्ही कधी आलात तर नक्की इथून भाजी खरेदी करा. भरपूर मेहनत करतात, बघा तिथे शेतामध्ये जाऊन मेहनत करायची असते, इथे पण येऊन मेहनत करतात, दोन पैसे आपले जास्तचे मिळावे आपल्याला संसारामध्ये वापरासाठी, त्यामुळे ही मेहनत करते तर आपलं पण एक थोडाफार हातभार आपण लावावा असं मला वाटतं. ओके बाबू, आवडला का वडापाव? आवडला, आवडला बाबूला वडापाव आवडलेला. हे बघा हे झाड आहे ना, मला आठवतं की आम्ही लहान असायचो ना जंगलात वगैरे काही जायचो ना असं, तेव्हा अशी झाडं असायची आणि हा झाडाचं असं हाताला चोळलं ना की रेड रेड होता. आता मी जर चोळून पाहिलं म्हटलं तुम्हालाही दाखवावं, हे बघा चोळलं नाही, बघा असं रेड रेड होतं कलर. आणि असं लावायचे रेड रेड कुठे कुठे असं असं आणि सांगायचं मम्मी मी पडली मला इथे लागलं वगैरे असं कटकट बोलायचं आपले, तर असं मस्कावाली शिवतं ना मम्मीकडनं, मार्क कमी पडतो ना मग. हा बघा, हे बघा, तुम्ही पण तुमच्यापैकी पण किती जणांनी तरी असं केलंच असेल माझ्यासारखं मस्त सरा. हे बघा म्हणजे बोटं पण रेड झाली. सगळ्यांसाठी थोडी थोडी घेतली पाहिजे ना, मग तुम्हाला राग आला तर नाही राग येणार. डिन्ना बोलतात त्याला, डिन्ना कशी बनवतात ती डिन्ना? ती अशी आपण शेकटाची शिंग कशी सोलता भाजी बनवायची. डेट कसा लागतो? डेट डेटने असा लांब असतो तशी. अच्छा डिन्ना घेऊया का? मग डिन्ना आपण नको सध्या या भाज्या करूया, नंतर नेक्स्ट टाइम आपण डिन्ना घेऊया. किती झालं आपले मावशी? चला भेटूया मंडळी, आता निघायला पाहिजे, भाज्या घेऊन झालेल्या आहेत, मी पण निघते आता. चला, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपले जे बांधव इथून आपले जे व्ह्युअर्स इथून येतात ते नक्की येतील आणि इकडनं मस्त छान छान भाज्या खरेदी करतील. तुमच्या इकडे पण रस्त्याने कधी असतील अशा ताई मावशी विकत असतील भाज्या, त्यांच्याकडे नक्की खरेदी करा. हा ताई काय म्हणताय? आवणी करून आता भेंडा निघाल. भेंडा असं आवणी करून येते मी आवणी करायला, येऊ का? किती दिवसांनी करणार आवणी? आता तसा बोल तसा माणसा घेतल्या मग लवकर. पाच सहा दिवस जास्ती 10 दिवस 10 दिवसांनी बघूया, जर मी इथे असेल तर नक्की येईन. चला. दोन वेळा आली होती आणि दोन्ही वेळेस भजी नव्हती, म्हणजे सुरुवातच नाही केली होती बनवायला, आणि एकदा आली होती तेव्हा संपली होती आणि तेव्हापासून म्हटलं की आता आली ना का मी नक्की येईन. आणि आज अनायशा समजते पाऊस पडतो म्हणजे माहिती नाही आज चालू झालं असेल का नसेल, तेवढा त्या बोलला की आता पाऊस पडायला सुरुवात झाली आहे ना आता लवकर काका चालू करतील दुकान, बरोबर ना काका? पावसाळ्यामध्ये भजी लगेच सगळ्यांना आठवते. आणि काकांची भजी ही यांच्याकडे एकमेव अशी मिळणारी भजी आहे, अशी टेस्ट तुम्हाला दुसरीकडे कुठेच मिळणार नाही, एवढी कुरकुरीत भजी अशी. आणि घरी नेली ना तरी पण तशीच्या तशी कुरकुरीत राहते. तुम्ही जर मनोर मार्गे आलात ना तर गोवाडी गाव लागतं, तिथे छोटीशी यांची गाडी आहे बघा दादांची, ते म्हणजे मिळते ही दादांकडची गोवाडीची भजी. आणि खूप जुनं आहे बरं का हे दुकान, असं नवीन वगैरे नाही. काका किती वर्ष झाली आपल्या दुकानाला? 12-13 वर्ष झाली ना. आणि ज्यांना ज्यांना नसेल माहिती ना त्यांनी एकदा या टेस्ट करा मग कळेल तुम्हाला काय भारी टेस्ट असते.
Thank you.